विभागीय पोलीस अधिकारी पथकाची नांदर फाटा येथे अवैध दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई. उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाची सलग दुसऱ्या दिवशी अवैध धंदा विरुद्धची मोहीम कायम. पैठण प्रतिनिधी यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार पैठण बस स्थानक परिसरात मटका बुकीवर मंगळवारी कारवाई केल्यानंतर बुधवारी नांदर फाटा येथे अवैध दारू वाहतूक व विक्री करणाऱ्यावर कारवाई केली. पैठण तालुक्यातील नांदर फाटा येथे अवैध दारू विक्री व वाहतूक करणाऱ्या विरोधात उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाने कारवाई करत 54,400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. सविस्तर माहिती अशी की पैठण तालुक्यातील नांदर फाटा येथे अवैधरित्या देशी दारूची विक्री व वाहतूक होत असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाने सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्यांना तिथे देशी दारूची अवैधरित्या वाहतूक व विक्री करताना एक इसम आढळून आला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून 54,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. सदरची कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवाणिया, कर्तव्य दक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सचिन भुमे, गणपत भवर, संतोष तोडकर, अरुण जाधव, राजू शेख यांच्या पथकाने केली आहे. आरबीएम न्यूज महाराष्ट्रासाठी ब्युरो चीफ ऋषिकेश मुळे, पैठण, औरंगाबाद.